फोन पहिल्यांदा हातात आल्यानंतर मला तो सायलेंट करायला येत नव्हता इथनं माझी सुरुवात होती कारण नव्वद दिवसांच्या प्रवासामध्ये मी माझा नंबर विसरलेले मला फोन ऑपरेट करायला येत नव्हता मला व्हॉट्सअप आणि आपला इंस्टाग्राम फक्त ओपन करायला येत होतं फेसबुक ओपन करायला येत नव्हतं मला माझ्या अकाउंटला जाताना सर्च काय करायचं असतं का डिरेक्टली मी अकाउंटला जाते हे लक्षात येत नव्हतं म्हणजे तुम्ही बिलिव्ह करणार नाही ना अशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडत होत्या मला हॉर्नचा आवाज सहन होत नव्हता मला टीव्हीचा आवाज सहन होत नव्हता मला माझ्याच घरातल्या लोकांचा गोंगाट वाटत होता हे सगळे जण झोपले की मला भूक लागायची हे सगळे जण उठले की मला झोप लागायची काय वेगळं वेगळं मी म्हणतो काहीतरी झाले मला डॉक्टरांना दाखवा असला प्रकार इतका विचित्र प्रकार झालेला पण त्यांनी मला सांगितलेलं की असा जर जास्त त्रास झाला तर थाल कॉल कर वगैरे आपण म्हणजे जे आमचे डॉक्टर असतात चेकअप साठी आधी सुरुवातीचे त्यांना आपण भेटूयात पण नॉर्मल झाले मी कारण कामं इतकी होती बाहेर आल्यानंतर फिनालीची तयारी आणि तुम्हाला लोकांना मी कंटिन्यू माझा घसा गेला पूर्ण मी सलग चार दिवस इंटरव्ह्यू नुसती बडबडत होते म्हणजे पंधरा मिनिटाचा गॅप घेऊन मी जेवायचे किंवा पाच मिनिटाचा गॅप घेऊन मी कॉफी चहा प्यायचे तर असं पण मी थकले नाही कारण तुमचं प्रेम इतकं आहे किंवा तुम्हाला एवढी आतुरता आहे की लाईक या या सेलिब्रिटीचा से किंवा सोनालीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तो लोकांना स्प्रेड करायचा आहे ऑफकोर्स तुमच्या कामाचा एक भाग आहे पण तोही तुम्हाला ते वाटणं आणि त्या गोष्टी तशा पद्धतीनं करणं आणि मलाही त्याची उत्सुकता असं नाही की मी थकली कंटाळा आणि आता मला नको वगैरे असं मी काही केलं नाही मी सगळ्यांना म्हटलं हा घ्या घ्या इंटरव्यू इंटरव्ह्यू घ्या मी तर कारण एवढ्या लोकांचं प्रेम येते त्यांना पण कळल्या पाहिजेत ना माझ्या फिलिंग त्यांना पण माझ्या भावना कळायला पाहिजेत की मी पण तुमच्यावर तेवढंच प्रेम करते मला पण ले लव्ह यू असं <laughs>